जगद्गुरु विश्ववंदनीय तुकोबार आहे आणि सद्गुरू बाबाजी चैतन्य या दोन गुरु शिष्यांच्या भेटीचा माघ शुद्ध दशमी हा योग साधून सद्गुरु भेट व्हावी म्हणून आदरणीय उमाकांतजी भाऊ यांच्या मार्गदर्शनातून हा वारीचा जो योग आहे देहू ते ओतूर अशी ही पायीवारी ज्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबारांच्या अभंगानुसार जगद्गुरु तुकोबारांना झालेला अनुग्रह बाबाजीने स्वप्नी येऊन तुकयाला अनुग्रह दिला निज कृपे अशा स्वरूपाची भेट जगद्गुरु तुकोबारांना आपल्या सद्गुरूंची भेट स्वप्नामध्ये होते आणि मागणी काही तर अंतकरण चतुष्ट आहे आणि चतुष्टांत असणाऱ्या अंतकरणामधला एक भाग मला तुकोबारांनी समर्पित करावा ही मागणी आहे आणि म्हणून तर भोजनामागती तुप पाऊशर चतुष्टांतकरण आहे आणि चतुष्टांतकरणातला एक भाग मला द्यावा ही जी वारी आहे वारीचं महत्त्व विशेष आहे आणि ती वारी म्हटलं की अनंताकडून अनंताकडे जाणारी त्याला वारी म्हणूयात अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाणारा प्रवाह म्हणजे वारी आहे अंधकाराकडून प्रकाशाकडे जाणारा एक मार्ग एक स्रोत एक किरण एक रस्ता म्हणजे वारी आहे आणि विशेष करून जगद्गुरु तुकोबारांचा पालखी सोहळा आपण पाहिला असेल विश्ववंदनीय ज्ञानेश्वर महाराजांचा सोहळा पाहिला असेल सोपनकाकांचा असेल आधी करून सर्वच संकादिकांचे सोहळे आपण पाहिले असतील त्यांच्या त्यांच्या जन्मगावावरून पंढरपूरला जाताना आपण पाहिले असेल पण महाराष्ट्रातली पहिली परंपरा अशी आहे की तुकोबारा हे शिष्य आहे आणि बाबाजी चैतन्य हे त्यांचे गुरु आहे तो गुरुला भेटण्यासाठी एक शिष्य किती तळमळलेला असतो हे त्या शिष्याला माहीत असतं बाकी कोणीच त्याची तळमळ सांगू शकत नाही मग तुकोबारांना जाऊन 400 वर्ष झाली आणि 400 वर्षानंतर पुन्हा तरी एका महापुरुषाचा जन्म होतो आणि त्या महापुरुषाने मनातले विचार आपल्या इतर बांधवांना सांगावे आणि ते तरुणाईने झेलून धरावे आणि त्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबारांच्या देहू संस्थानावरनं किंवा जगद्गुरु तुकोबारांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या इंद्रायणी माईच्या त्या डोहातलं पाणी तूप म्हणून घेतलेलं आहे आणि त्या तुपाची जी आंघोळ आहे त्या तुका त्या तुपाचा जो अभिषेक आहे जलाभिषेक म्हणूया आपण त्याला ते चैतन्य महाराजांच्या समाधीवर करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे या वारीबद्दल मी बोलेन की माझे जगद्गुरु तुकोबारा म्हटले की तरुणा भाग्यवंत नटी हरिकीर्तनात की वारीला तरुण असावा कीर्तनात तरुण असावा कथेला कीर्तनाला कथेला प्रवचनाला तरुण असावा या वारीचं एक वैशिष्ट्य आहे की वारीमध्ये चालत असणारे 300-400 जे वारकरी आहेत त्यातले 10% वारकरी जर सोडले तर बाकीचे 90% वारकरी 40-तल्या आतले आणि विशेष म्हणजे सर्वच्या सर्व माळकरी आहेत आणि नामजप करत 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 इथून घेतलेलं तूप जगद्गुरु तुकोबारांच्या सद्गुरूंच्या समाधी सोहळ्यासाठी ते जलाभिषेक करण्यासाठी घेऊन जात आहेत हे एक विशेष आहे आणि याचं आरोकरण करण्यासारखं आहे पंढरपूरला तर असंख्य वारकरी जातात पण ज्या जगद्गुरु तुकोबारांच्या अभंग गाथेवर आपण चिंतन करतो भजन करतो मनन करतो ज्या जगद्गुरु तुकोबारांचा अभंग गाथा किंवा अभंग जगाला तारक ठरला त्या जगद्गुरु तुकोबारांना ज्यांचा उपदेश झाला त्यांच्या दर्शनाची वारी म्हणजे चैतन्यवारी आहे ही चैतन्यवारी माणसाला आणि माणसाच्या जीवनात चैतन्यदायी ठरणार आहे अशा स्वरूपाची वारी या शिव चिदंबर सेवा समिती असेल किंबहुना उमाकांतजी भाऊ असतील यांच्या संकल्पनेतून ही साकारलेली आहे मी सर्वांना विनंती करेल आग्रहपूर्वक विनंती करेल लागुनी अपाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम हा जगद्गुरु तुकोबारांचा गोड संदेश आहे आणि या संदेशाप्रमाणे आपण सर्वांनी सेवके करावे सांगितले काम तेथे मी तुपण कामा नये या ज्ञाने आपण सर्वांनी विठ्ठल विठ्ठल नावाचा जयघोष करत तुकोबारायांचं नामचिंतन करत गुरु शिष्यांचे यशोगाथा गात 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 आपण दिहूते ओतूर
हा 3.5 दिवसाचा सोहळा आहे. या सोहळ्याला आपण सर्वांनी सहभागी व्हावे ही सर्वांच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो. रामकृष्ण. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.